वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण MSCET एग्जाम ऑगस्ट 2015 झालेला जो पेपर आहे पेपर 1 त्याचे विश्लेषण बघणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 1, अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते? आन्सर नंबर D, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी। क्वेश्चन नंबर 2, चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण रिकामी जागाद्वारे प्राप्त केले जाते, नैदानिक परीक्षण। क्वेश्चन नंबर 3, प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा। हा प्रश्न रिकामी जागा या उद्दिष्टावर आधारित आहे। आन्सर नंबर A आणि B, आकलन व विश्लेषण। क्वेश्चन नंबर 4, ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते रिकामी जागा बुद्धिमत्ता दर्शवितात। आन्सर नंबर B, भाषिक। क्वेश्चन नंबर 5, पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात? आन्सर नंबर B, अध्यापनाची पद्धत, शिक्षकाची संप्रेषण कौशल्य, शिक्षकाचे प्रशिक्षण। क्वेश्चन नंबर 6, गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश रिकामी जागा हा आहे। आन्सर नंबर D, आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे। क्वेश्चन नंबर 7, संशोधन करताना संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहितक, पद्धतीशास्त्र, संशोधन समस्या ओळखणे, मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे, 5, फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे या बाबींचा उपयोग केला जातो, त्यांचा योग्य क्रम लावा। आन्सर नंबर C, 3, 1, 2, 4, 5, 3, संशोधन समस्या ओळखणे, 1, संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहितक, 2, पद्धतीशास्त्र, 4, मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहितीचे विश्लेषण आणि 5, फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे। क्वेश्चन नंबर 8, एखाद्या संशोधन अहवालाचा संदर्भ। आन्सर नंबर B, वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते। क्वेश्चन नंबर 9, कुठलेही गृहितक रिकामी जागा या प्रकारे मांडता येत नाही। आन्सर नंबर D, सामान्य। EF चाचणी आन्सर नंबर C, गृहितकानुसार एकभुज किंवा द्विभुज असेल। क्वेश्चन नंबर 11, प्रायोगिक संशोधनाचे रिकामी जागा करता येते, नेमकेपणाने नियंत्रण। एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा याने दर्शवला जातो। आन्सर नंबर D, इम्पॅक्ट फॅक्टर। क्वेश्चन नंबर 13 ते 18 हे पुढे दिलेल्या उतार्यावर आधारित आहेत। इंग्रजीतील किंवा मराठीतील उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या। प्रथमतः उतारा वाचून घेऊन नंतर प्रश्नांची उत्तरे आपण पाहूयात। मराठीतील अल्पसत्ताक अभिरुचीला नवप्रवाहांनी आव्हान दिले आणि अभिरुचीची नवी जीवनक्षेत्रे व नव्या धारणा रुजविण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात केवळ भाषेचा विचार केला तरी पुरे? वस्तुतः मराठी ही बहुरंगी भाषा आहे, पण तिच्या समृद्धीची चाहूल 1960 साहित्यातून क्वचितच लागते। ते बहुतांश साहित्य तुपात तळलेल्या शुद्ध मराठी लिहिले गेले आहे। झाडाने मातीत रुजावे तसे माणसाने समाजाचे व्यक्तिमत्व निज भाषेतून रुजून येते। कोणतीही भाषा खऱ्या अर्थाने वापरणे म्हणजे ती बोलणाऱ्या समाजाच्या दृष्टीने जीवनाकडे पाहणे असते। विविध जाती समूहांची व परिसरांची मराठी संपन्न व बहुरंगी आहे, पण नागर मराठी साहित्य व्यवहारात ती नाकारली गेली होती। भालचंद्र नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे, ज्या समाजात मोठ्या मोठ्या समूहांची, जाती जमातींची, पर्यायाने विविध समूहांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व पद्धत एवढेच नव्हे तर त्यांच्या सौंदर्य कल्पना आणि मूल्यही साहित्य व्यवहारातून बहिष्कृत केले जातात। त्या समाजात एक प्रकारचे अल्पसत्ताक वाङ्मयीन अभिरुची रूढ होती। तिला सुरुंग लावण्याचे काम दलित ग्रामीण साहित्याने भाषेच्या अंगानेही केले। या लेखकांनी लेखित भाषा आणि बोली यांतील अंतर कमी केले, त्यामुळे आतापर्यंत मराठी साहित्याला अपरिचित असणाऱ्या अनुभवांच्या व्यक्तीकरणातील अडथळे कमी झाले। त्यांच्या अनुभवांना आपला असा सूर गवसला। बोलींच्या वापरामुळे शब्द बंबाळपणा काहीसा कमी झाला।
अर्थव्यवस्थेला आळा बसला, वास्तवाचे चित्रण अधिक यथार्थकडे झुकले, लोकजीवनाचे संदर्भ मिळून मराठी समृद्ध झाली, कोणत्याही थरातील माणसाला लिहिताना आत्मविश्वास वाटावा असे भाषिक वातावरण तयार झाले, त्या वातावरणात 18 पकड जातींच्या माणसांनी निसंकोच आत्मकथनाच्या वाटेने लेखनाचा ठसठसीत उनामा जिरवला, ही अनगड देशिकार लेणी न प्रवाहांनीच आपल्याला दिली आहेत. अँड क्वेश्चन नंबर 13, व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे साधन कोणते? आन्सर नंबर 6, स्वभाषा. क्वेश्चन नंबर 14, भाषेचा योग्य वापर म्हणजे ती भाषा बोलणाऱ्या समाजाच्या दृष्टीने जीवनाचे. आन्सर नंबर 1, आकलन. क्वेश्चन नंबर 15, अल्पसत्ताक वाङ्मयीन अभिरुची का रूढ होते? आन्सर नंबर 2, जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन नसल्यामुळे. क्वेश्चन नंबर 16, दलित ग्रामीण लेखकांनी कोणते महत्त्वाचे काम केले? आन्सर नंबर 3, त्यांनी स्वभाषेला अभिव्यक्तीचे माध्यम बनवले. क्वेश्चन नंबर 17, बोलीच्या वापरामुळे शब्दांचा वापर कमी झाला असला तरी त्यातील भावविवशता कमी झाल्याने लोकजीवनाच्या वास्तव चित्रणाला गती मिळाली. आन्सर नंबर 3, संपूर्ण विधान बरोबर. क्वेश्चन नंबर 18, या उतार्यास अधिक समर्पक शीर्षक कोणते? आन्सर नंबर ए आणि बी, वाङ्मयीन प्रवाह भाषा आणि बोली. क्वेश्चन नंबर 19, खालीलपैकी कोणते निशब्द संज्ञापनाचे उदाहरण नाही? आन्सर नंबर 1, पत्रलेखन. तर निशब्द संज्ञापनाचे उदाहरण कोणकोणते आहेत? चेहऱ्यावरील हावभाव, बोलण्याचा वेग, मौन किंवा शांतता. क्वेश्चन नंबर 20, कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंवाद, दोन व्यक्तीमधील संवाद, गट संज्ञापन वा जनसंज्ञापन असे वर्गीकरण करता येते? आन्सर नंबर 2, संज्ञापनात सहभागी व्यक्तींची संख्या. क्वेश्चन नंबर 21, वृत्तवाहिन्यांच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज या संज्ञेचे खालीलपैकी सर्वात योग्य वर्णन कोणते? आन्सर नंबर 3, नुकत्याच कळलेल्या महत्त्वाच्या घटनेशी संबंधित छोटी आणि विकसनशील बातमी. क्वेश्चन नंबर 22, भारतातील दूरचित्रवाणीच्या संदर्भात 1980 दशकात महत्त्व काय आहे? आन्सर नंबर 3, दूरदर्शनच्या जाळ्याचा वेगाने विस्तार. क्वेश्चन नंबर 23, सर्वसाधारण परिषद कक्षामध्ये असलेली बसण्याची गोलमेज बैठक रचना कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन देते? आन्सर नंबर 2, सहभागी व्यक्तीमधील आंतरक्रियात्मक संज्ञापन. क्वेश्चन नंबर 24, शिकविताना पॉवरपॉईंट सादरीकरणाचा वापर केल्यामुळे संज्ञापनाला कोणते आयाम नव्याने मिळतात? आन्सर नंबर 3, श्राव्य दृश्य आणि आंतरक्रियात्मक. क्वेश्चन नंबर 25, खालीलप्रमाणे फळांचे नामकरण सांकेतिक शब्दामध्ये केले. केळे 010, सफरचंद 111, आंबा 101. तर जास्तीत जास्त जवळचा शब्द या निसंकेतिक नियमानुसार 000 या सांकेतिक शब्दाचे निसंकेतीकरण रिकामी जागा होईल. आन्सर नंबर 1, केळे. क्वेश्चन नंबर 26, खालीलपैकी कोणते विधान पाय आणि व वर्गमुळात दोन या वास्तव संख्यांच्या संदर्भात सत्य आहे? आन्सर नंबर 2, पायन ही प्रत्येक नैसर्गिक संख्या यांसाठी अपरिमेय संख्या आहे. क्वेश्चन नंबर 27, समजा x1 = 10, x2 = x1 + 1/10, xk + 1 = xk + 1/10k⁴. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आन्सर नंबर 2, या संख्यामालेतील एकतरी संख्या 10.11/12 मोठी आहे. क्वेश्चन नंबर 28, या भूतलावर अनंत काळापर्यंत मानवजात जिवंत राहिल्यास? आन्सर नंबर 1, तरी व्यक्तीची वंशावळ अखंडित राहील. क्वेश्चन नंबर 29, एका विवाह नोंदणी संस्थेत B1, B2, B3 या 3 मुलांची व G1, G2, G3 या 3 मुलींनी नावे नोंदवली. समजा प्रत्येक मुलाला त्यांच्या पसंतीच्या मुलाशीच लग्न करायचे आहे, तर खालील दिलेल्या कोणत्या परिस्थितीमध्ये प्रत्येक मुलाला आपल्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न करणे शक्य होईल? आन्सर नंबर 3, B1 पसंती G2 ला, B2 पसंती G1 किंवा G2 ला व B3 G3 ला आहे. क्वेश्चन नंबर 30, एका संस्थेमध्ये प्रत्येक शिक्षक हा वैज्ञानिक आहे? प्रत्येक वैज्ञानिक जो शिक्षक नाही तो अभियंता आहे. तर
ॲन्सर नंबर सी, प्रत्येक वैज्ञानिक हा शिक्षक आहे किंवा अभियंता आहे. अशाच प्रकारचे आपण 1 ते 30 पर्यंत प्रश्न पहिल्या मध्ये पाहिलेले आहेत. चॅनल सोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.